काय म्हणत आहे की ते अकाउंट काढायचे सिंकिंग फंड मध्ये तीन कोणकोणते सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट आणि डिबेंचर. डिबेंचर अकाउंट तर एकदम काय सोपा आहे, त्याचा जास्त अभ्यास करायची गरज नाही. तर सिंकिंग फंड मेथड डिबेंचर मधली म्हणजे काय की आपल्या कंपनीनं सावकाराकडून कर्ज घेतलेलं असतं व्याजानं आणि ते कर्ज 2 ते 3 वर्षांनंतर व्याजासहित परतफेड करावी लागणार आहे. मग कंपनीला एकदम 3-4 वर्षांनंतर त्या कर्जाची रक्कम फेडत असताना अडचण येते. त्यामुळे कंपनी काय करते, जर वर्षाच्या प्रॉफिट मधून थोडीफार रक्कम कॉन्ट्रीब्युशन म्हणून साईडला काढून ठेवते, हप्ता काढून ठेवते आणि त्यावरचा व्याज देखील काढून ठेवते. का काढून ठेवते, कारण तिसऱ्या वर्षी चौथ्या वर्षी पाचव्या वर्षी ज्यावेळेस आपल्याला सावकाराला कर्ज व्याजासहित द्यायचं त्यावेळेस आपल्याकडे तेवढी रक्कम उपलब्ध राहावी, त्यामुळे ती कंपनी दरवर्षी रक्कम काढून ठेवते. त्याच्यामुळे कंपनीची अपघात होणार नाही, दरवर्षी पैसे काढून ठेवल्यामुळे शेवटच्या वर्षी लोड येणार नाही, जेवढे काय पैसे जमा झाले ते आपण व्याजासहित देऊ शकतो. मग या सिंकिंग फंड मेथड मध्ये तुम्हाला कंपनीनं कुणाकडून कर्ज घेतलेलं आहे, किती तारखेला कर्ज घेतलेलं आहे, किती रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे, व्याजाचा दर किती आहे, किती वर्षानंतर परतफेड करायची आहे आणि दर वर्षी किती रक्कम साईडला काढून ठेवलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या असतात. त्यानुसार आपल्याला किती अकाउंट काढायचे, तीन. पहिलं अकाउंट काढायचं कुठलं, सिंकिंग फंड अकाउंट, दुसरा सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट आणि तिसरं डिबेंचर अकाउंट. या सिंकिंग फंड अकाउंटला तुम्हाला क्रेडिट पासून सुरुवात करायची. कुठून सुरुवात करायची, क्रेडिट. क्रेडिटला दर वर्षाचा हप्ता काढून ठेवायचा, त्याला म्हणायचं प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. काय म्हणायचं, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट. पहिल्या वर्षाच्या हप्त्याला व्याज घ्यायचं नाही, इंटरेस्ट घ्यायचा नाही. मग पहिलं वर्ष क्लोज करून सीडीबीडी करायचं. सीडीबीडी करून आल्यानंतर दुसऱ्या वर्षी ज्यावेळेस आपण येऊ त्या दुसऱ्या वर्षाच्या पीडीवर आपल्याला 5%, 10% काय ते व्याज काढायचं, परत त्या वर्षाचा हप्ता घ्यायचा, क्लोज करायचं. सीडीबीडी करून तिसऱ्या वर्षी गेला, तिसऱ्या वर्षाच्या पीडीवर तुम्हाला काय व्याज दिलं ते व्याज काढायचं, त्या वर्षाचा हप्ता घ्यायचा. जेवढे वर्ष तुम्हाला दिले तेवढ्या पद्धतीने घ्यायचा आणि शेवटच्या वर्षी तुम्हाला सिंकिंग फंड अकाउंटच्या डेबिटला जी काय रक्कम उरल ती जनरल रिझर्वला ट्रान्सफर करायची. पुढे करायचं ट्रान्सफर जनरल रिझर्व. पहिला अकाउंट संपलं. तुम्हाला या सिंकिंग फंड मध्ये कमीत कमी 3 वर्षाचं विचारते, किती वर्षाचं, 3, आणि जास्तीत जास्त 4 वर्ष 5 वर्ष. हे झालं पहिलं अकाउंट. कुठला, सिंकिंग फंड. दुसरा अकाउंट आहे सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट पासून सुरुवात करायची. डेबिटला त्या वर्षाचा हप्ता टू बँक म्हणून घ्यायचं. याही वर्षी पहिल्याही वर्षी इंटरेस्ट घ्यायचं नाही, बॅलन्स सीडीबीडी करायचा. दुसऱ्या वर्षी हप्ता आणि व्याज, दुसऱ्या तिसऱ्या वर्षी हप्ता आणि व्याज. आणि लक्षात घ्या बाळांनो, ह्या इन्व्हेस्टमेंट अकाउंटला शेवटच्या वर्षी हप्ता आणि व्याज घ्यायचं नाही, जी रक्कम शिल्लक राहते ते बाय बँक म्हणून सेल म्हणून टाकायचे. बाय बँक म्हणून सेल म्हणून टाकायचे. आपण ज्यावेळेस प्रत्यक्षात प्रॉब्लेम घेऊ त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. आणि लास्ट कुठला अकाउंट आहे, डिबेंचर. डिबेंचरच्या क्रेडिटला ज्या दिवशी तुम्ही 1-1 तारखेला समजा कर्ज घेतलं 1 लाखाचं, बाय बँक म्हणायचं. काय म्हणायचं, बाय बँक. आणि जर वर्षी क्लोज करायचं, क्रेडिटला बाय बँक म्हटलं, टोटल करा. डेबिटला टू बॅलन्स सीडी, क्रेडिटला बीडी सीडी बीडी सीडी बीडी करत तीच रक्कम टाकायची. आणि शेवटी डेबिटला टू बँक कंसात रिडम्पशन म्हणून डिबेंचर अकाउंट संपलं. एकदम सोपं आहे, काहीही अवघड नाही. किती अकाउंट काढायचे आपल्याला, 3. आणि अकाउंट काढत असताना आपण 1 बाय 1 अकाउंट काढू. पहिलं कुठलं अकाउंट काढायचं, सिंकिंग फंड, दुसरा सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट आणि तिसरं डिबेंचर. ओके, अशा पद्धतीने. तर आता आपण प्रॉब्लेमला